हा जल्लोष आहे चॅम्पियन्सचा. फुटबॉलची संस्कृती जपणाऱ्या गडिंग्लजचा. दिवाळी आली की कोल्हापूरच्या गडिंग्लजमध्ये अशा फुटबॉल स्पर्धांची मालिका सुरू होते आणि मग अवघ्या महाराष्ट्रासह गोवा आणि कर्नाटकातल्या टीम्सही मुक्काम ठोकतात. यंदा निमित्त होतं नगराध्यक्ष चषकाचं. पण प्रश्न असा की क्रिकेटचा भडीमार असलेल्या या देशातल्या एका गावात फुटबॉल रुजलं कसं? फुटबॉल चालू व्हायला कारणीभूत म्हणजे घाई डॉक्टर शंकरराव हिरडुगी, अप्पासाहेब कोले सर या लोकांनी गडिंग्लजला फुटबॉल आणला आणि त्यावेळेला बरेच चांगले नामांकित प्लेयर आमच्या इथं असायचे. त्यांनी याला म्हणजे लोकप्रियता मिळवून दिली. गडिंग्लजच्या मैदानात क्रिकेटपेक्षा फुटबॉलच जास्त रुजण्याचं कारण आहे या फुटबॉलला टिकून ठेवणारी माणसं आणि त्यामुळे देशातल्या विविध संघांमध्ये गडिंग्लजची पोरं आज चमकत आहेत. गोवा, बेंगलोर, चेन्नई, मुंबई अशा विविध मातबर संघात आज गडिंग्लजचे खेळाडू खेळत आहेत. गडिंग्लज युनायटेड फुटबॉल संघाने वर्षभर राबवलेल्या विविध वयोगटांच्या क्रीडा स्पर्धांमुळे गडिंग्लजला एक फुटबॉलचं एक चांगलं वातावरण निर्माण झाले. या गावात क्रिकेटच्या वर्ल्ड कप पेक्षा फुटबॉलच्या वर्ल्ड कपची एक्साइटमेंट जास्त असते कारण या लाल मातीमध्ये फुटबॉलचीच क्रेज जास्त आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.